विधानसभा मतदारक्षेत्रामध्ये पंढरपूर तालुक्यातील काय गाव आहे, मोहोळ तालुक्यातील पूर्ण तालुका आहे आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील काय गाव आहे? तर पंढरपूर तालुक्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला जाणवलेले प्रश्न कोणते आहे? मूळ प्रश्न म्हणजे रस्त्याचा मोठा प्रश्न आहे. आज रस्ते जर बघायला गेलं तर जायला गाडी काही ठिकाणी जात नाही, काही ठिकाणी पायी चालता येत नाही, विद्यार्थ्यांना शाळेला येता येत नाही, एसटी काही गावांना रस्त्यामुळे जाता येत नाही. अशा माझ्या समोर मोठे बघायला मिळालेले हे रस्त्याचा मूळ प्रश्न आहे. ह्या भागातले जे रस्ते खराब झालेले आहेत त्याचं कारण काय असू शकेल? नाही, याचा एक मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक आहे, अजून ऊस वाहतूक आहे, हे दोन नंबरचे कंटेनर वगैरे जातात, ही मोठी समस्या दिसते मला. बाहेरचा प्रश्न आहे. हा दुसरा असं की आपल्या मोहोळ विधानसभेला उत्तर सोलापूर तालुक्यातील काही गावं जोडलेली आहेत, तर उत्तर सोलापूर तालुक्यातील गावामध्ये काय समस्या आहे? तुम्ही त्या गावाचा दौरा केला आहे? नाही, त्या गावाचा माझा दोन वेळा दौरा झालेला आहे. तिथं पाण्याचा मूळ प्रश्न जागेवरच राहिलेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली. आता तुम्ही आमदार झाल्यानंतर प्राधान्याने प्रश्न कुठले तुमच्या समोर आहे सोडवण्यासाठी? रस्त्याचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत. आज जर एखादी चांगली एमआयडीसी ह्या मतदारसंघात झाली तर जोडधंदा म्हणून कामगारांना काम मिळेल आणि त्या कामातून लोकांची प्रगती होईल आणि प्रपंच व्यवस्थित चालेल असं मला वाटते. म्हणून एक दोन चांगल्या फॅक्टरी इथं आल्या तर हा प्रश्न नक्कीच सुटल्यासारखा होईल. हा जो युवकांना रोजगार देण्याचा जो तुमचा संकल्प आहे, यामध्ये आपण वैयक्तिक प्रयत्न करणार का की या मोहोळ शहरामध्ये किंवा मोहोळ परिसरा मतदारसंघामध्ये उद्योग व्यवसाय उभारले पाहिजेत, या माहितीशी आधी मोठ्या प्रमाणात आले पाहिजे, यासाठी आपण वैयक्तिक प्रयत्न करणार आहात? वैयक्तिक तर प्रयत्न करणार आहे, पण मी स्वतः सुद्धा इथं इंडस्ट्रियल टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. मग त्याच्यात सिमेंट मोठ्या प्रमाणे गोडवण असेल, स्टीलचे गोडवण असेल, अजून कडधान्याचे एक मोठा प्रोजेक्ट माझ्या डोक्यापुढे आहे, प्रकल्प माझ्या डोक्यापुढे आहे. त्यानंतर दुधावर प्रक्रिया करणारा एक मोठा प्रकल्प मानायचे माझ्या विचारात आहे. त्यामुळं तिथल्या कामगारांना काम मिळेल असं एक मला वाटत. हा जो मोहोळ मतदारसंघ आहे हा भीमा नदी काठचा मतदारसंघ आहे आणि उजनी कालवा जो आहे तो कालवा 70% मोहोळ मतदारसंघामध्ये फिरलेला आहे, त्यामुळे या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीच्या उत्पादनाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तर शेतीवर आधारित असे काही उद्योग तुमच्या म्हणजे कल्पनेत आहेत का की बाबा शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करून आपण इथं शेतकऱ्यांनाही चांगला भाव देऊ आणि इतर युवकांना लोकांनाही रोजगार उपलब्ध करू, असे शेतीच्या मालावर आधारित काय उद्योग तुमच्या संकल्पनेत आहेत? तेच मी सांगितले, दूध व्यवसाय आहे, कडधान्याचा एक प्रोजेक्ट करायचं हे मी पहिलेच तुम्हाला सांगितलेले. कडधान्य म्हणजे ज्या मॉलमध्ये मटेरियल जाते ते मटेरियल आपल्या शेतकऱ्याचेच आहे आणि तेच मटेरियलवर प्रक्रिया करून जर आपण इथून पाठवलं तर कमीत कमी 10,000 ते 15,000 कामगारांचा प्रश्न नक्कीच मिटेल असं मला वाटतं. साहेब दुसरा एक प्रश्न आहे प्रामुख्याने, मोहोळ शहराला 8 ते 10 दिवसातून एक वेळा पाणी पुरवठा केला जातो आणि मोहोळ शहरातूनच उजनीवरून आलेला पाणी पुरवठा सोलापूरसाठी जुनी एक पाईपलाईन आणि नवीन दोन पाईपलाईन अशा प्रकारचे 3 पाईपलाईन इथून गेलेले आहे, तर त्या अनुषंगाने आणि दुसरा आहे तो युक्तीचा तलाव, त्यामधून पण मोहोळला पाणी पुरवठा करू शकता योजनेच्या माध्यमातून, तर मोहोळ शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी आपण काय ठोस निर्णय घेणार आहात का निवडून आल्यानंतर? उजनीचं जे पाणी सोडलं जातंय त्याच्यावर आज खूपच बंधन आहे, तर त्यामुळं ते पाणी सोडण्याचं 100% प्रयत्न आपण करणार आहे की जेणेकरून 24 तास मोहोळ शहराला व आजूबाजूच्या गावांना पाणी मिळावं एक माझी प्रमुख इच्छा आहे. त्यानंतर ज्या पाईपलाईन जुन्या झालेल्या आहे ह्या ह्याच्यात मोहोळ नगरपालिकेनं ते संपूर्ण काढून टाकून त्याचं इंजिनिअरिंग प्लॅन करून मोहोळ शहराला एक स्वच्छ पाणी देण्याचा माझा एक डोक्यात कल्पना आहे. म्हणजे मोहोळ शहरातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पिण्याचं पाणी तर रोज उपलब्ध करून देणार असा तुमचा संकल्प आहे आणि या मतदारसंघामधील रस्त्याच्या समस्या प्रामुख्याने आपल्या समोर निदर्शनास आलेल्या आहेत. अशाच प्रकारचे आपले अनेक काही संकल्प आहेत का जेणेकरून लोकांनी त्या आपल्या जे संकल्पना आहेत त्या लोकांना समजल्यानंतर
लोक प्रतिसाद देऊन निवडून देणार आहेत. त्यामुळं आपण आणखी काय असे वेगवेगळे संकल्प राबवून हा जो युवक आहे मतदार संघाचा तो पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जातो उद्योग व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी, तर तो युवक याच ठिकाणी थांबेल अशी व्यवस्था आपण करायला असं आपलं मत आहे. हो, आज डाळिंब प्रक्रियेमध्ये माझी एक डोक्यात कल्पना आहे आणि द्राक्षाची जे बाग आहे त्याची प्रक्रिया करून आपल्या मोहोळ तालुक्यातून एक माझं प्लॅन.